या भरमसाठ सवलतींनी विकास साधला जाईल असा दावा करताना एसीझेड मागील आर्थिक तर्क शोधणं आवश्यक आहे. वाणिज्य मंत्रालय रेटत असलेल्या सेस प्रकल्पाबाबत खुद्द वित्त मंत्रालयही साशंक आहे, कारण त्या दिलेल्या करसवलतीमुळे सुमारे 90,000 कोटी रुपये नुकसान होण्याची त्यांना भीती वाटते आहे. याबद्दलचा पूर्वीचा अनुभवही असाच आहे. ऑडिटर जनरलच्या अहवालानुसार या पूर्वीच्या झोनमध्ये ज्या सवलती दिल्या त्यामुळे सुमारे 7,500 कोटी रुपयाचे आयात शुल्क बुडाले आणि परकीय चलन फक्त 4,700 कोटी रुपये मिळाले. ऑडिटर जनरलनी असा शेरा मारला आहे की सरकारने याबाबत लाभ नुकसानीचं गणित केलेलं दिसत नाही आहे. सरकार असा दावा करतं आहे की या नवीन आर्थिक धोरणामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती होईल, परंतु हा दावा खरा नाही. प्रत्यक्षात आर्थिक विकासाच्या क्रमात जी काय गुंतवणूक होती आहे ती गुंतवणूक अन्यत्र न होता फक्त सेजमध्ये केंद्रीभूत होईल आणि त्यामुळे प्रादेशिक विषमता वाढेल आणि इतर विभाग मोठ्या प्रमाणात उसाड पडतील अशी भीती रिझर्व्ह बँकेचा अहवालही मांडतो आहे. तेव्हा सेज प्रकल्प आर्थिकदृष्ट्या कोणत्याही तऱ्हेने समर्थनीय नाही. हे सार्वजनिक हिताचं आहे, हे शासनाचा जो दावा आहे तो तपासून पाहण्याची गरज आहे. याचं कारण असं की या झोनमध्ये जे प्रचंड कन्सेशन दिलं जाणार आहे त्यामुळे अर्थव्यवस्थेचा फार मोठा उत्पन्न हे बुडणार आहे आणि त्याची भरती ही आपल्या सर्वच लोकांना, देशाला, जनतेला करावी लागणार आहे. दुसऱ्या बाजूला जे रेसिझोडच्या बाहेर असलेले उद्योग आहेत त्या उद्योगांचं काय होणार, म्हणजे अगोदरच विकेंद्रीकरण कमी आहे, अशा वेळेला ते उद्योग बंद पडण्याची आणि ते जे निर्यात करतात त्या निर्यातीवर संकट येण्याची शक्यता आहे. किंबहुना काही त्यातले उद्योग शक्य असेल तर एसीझेड झोनमध्येच यायचा प्रयत्न करणार आणि एका अर्थाने आर्थिक केंद्रीकरण होणार. लेवल प्लेइंग ग्राउंड असं जे म्हटलं जातं ते या धोरणामध्ये दिसत नाही. आता सरकार असं म्हणतं की भारताची जर निर्यात वाढवायची असेल, जागतिकीकरणामध्ये भारताचा सहभाग वाढवायचा असेल तर आपल्याला अशा प्रकारच्या विशेष आर्थिक क्षेत्राची आणि विशेष सवलतींची गरज आहे. परंतु याला खरं नाही, याच्यात काही सत्य नाही आहे. कारण जर खरोखर निर्यात करणाऱ्या कंपन्यांना सवलत द्यायची असेल तर गेली 25 वर्ष ज्या प्रकारची एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन्स किंवा निर्यात प्रवण क्षेत्र ही निर्माण केलेली होती तशाच प्रकारची याच्यापुढेही करता आली असती. आणि या निर्यात करणाऱ्या कंपन्यांना विशेष सवलती देण्याचं जर धोरण सरकारने जाहीर केलं तर त्याला कोणाचा आक्षेप असण्याचं कारण नाही. त्याचा आणि विशेष आर्थिक क्षेत्राचा काहीही संबंध नाही. शिवाय या निर्यात प्रवण क्षेत्र जी तथाकथित होती त्यांचा अनुभव निर्यातींच्या बाबतीत काय आहे हा सुद्धा एकदा तपासण्याची फार मोठी आवश्यकता आहे. आणि म्हणून निर्यातीसाठी विशेष आर्थिक क्षेत्र अशा प्रकारची एक विशेष योजना करण्याची कोणतीही गरज नाही. सध्या अस्तित्वात असलेल्या योजनांच्या अंतर्गतच निर्यातकांना उत्तेजन देण्यासाठी पुरेशी तरतूद आहे. आता दुसरा मुद्दा याच्यातला आहे तो म्हणजे बँकिंगबद्दलचा, आणि हा सर्वसाधारणतः पुढे येत नाही. तो असा आहे की या विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय वित्त केंद्र आणि आंतरराष्ट्रीय किंवा ऑफशोअर बँकिंग ज्याला म्हणतात अशी केंद्र काढता येतील. या बँका किंवा ही वित्तीय केंद्र जरी भारतीय भूमीवरती असतील तरी भारतातला बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट त्याला लागू होणार नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियंत्रणाच्या पलीकडं या बँका किंवा वित्त केंद्र असतील. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो, आणि बाकीच्या तरतुदी जर लक्षात घेतल्या तर याचा अर्थ असा होतो की यामध्ये येणारा पैसा हा काळा पैसा असू शकेल, त्याची चौकशी सरकार करू शकणार नाही, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करू शकणार नाही आणि त्याच्यावरती कुठलं नियंत्रण घालू शकणार नाही. आपले वित्तीय मंत्री अर्थमंत्री स्वतः म्हणत असताना की 90,000 कोटी रुपयांचा टॅक्स देशाच्या तिजोरीमध्ये येण्यापासून चुकणार, याचा परिणाम काय आणि त्याच्या बदल्यात 1,00,000 कोटी रुपयांची गुंतवणूक जरी खासगी कंपन्यांनी केली तरी त्याचा फायदा शेवटी कोणाला जाणार याचा हिशोब सुद्धा जनप्रतिनिधींना लावू दिला जात नाही आहे, लोकांना लावण्याची संधी दिली जात नाही आहे. आणि त्यामुळे एकूण आयातीच्या निर्यातीच्या किंवा आणखी रोजगार निर्मितीच्या नावाने जरी हे पुढे रेटलं जात असलं तरी हे लोकशाही विरोधी आहे आणि हे देशाच्या दृष्टीने विकास नव्हे तर विनाश, विस्थापन आणि विषमताच मोठ्या प्रमाणावर वाढवणारं असं एक आर्थिक कारस्थान जे राजकीयदृष्ट्यासुद्धा खतरनाक साबित होईल असं आम्हाला वाटतं ते पुढे रेटलं जात आहे. गुंतवणूक वाढणं ही गोष्ट चांगली की वाईट असा एकदा विचार करायला पाहिजे. इथे प्रत्येक गुंतवणूक
ही अगोदरच्या कुठल्या तरी गुंतवणुकीला रिप्लेस करणारी, त्याच्या ऐवजी येणारी गुंतवणूक, अशीच गुंतवणूक आपल्या देशामध्ये जास्त येते आहे. आणि ती गुंतवणूक ही काही देशविकासाला मदत करते, ज्या अर्थानं मी असं म्हणतो की बा लोकांची क्रयशक्ती कमी करणारी अशा स्वरूपाची जर ही गुंतवणूक असेल तर ती काय देशहिताची गुंतवणूक असं मला वाटतं. रोजगार कमी करणं म्हणजे क्रयशक्ती कमी करणं. स्पेशल इकॉनॉमिक झोन का ये मानना है कि बाकी समाज इकोनॉमिकली प्रोडक्टिव नहीं है, उसमें आर्थिक ताकत नहीं है, और ये सोच अंडर डेवलपमेंट का रूट है, ये डेवलपमेंट का रास्ता नहीं है. एक ही और देश में स्पेशल इकोनॉमिक जोन बने थे और वो था चीन. चीन के आसपास करीब 84,000 लैंड बेस्ड कॉन्फ्लिक्ट्स हुए हैं पिछले एक साल में, इसलिए क्योंकि इकोनॉमिक जोन्स के लिए छीनी जा रही है गरीब किसानों की ज़मीनें. और चीन पे तो ताकत के द्वारा ही गवर्न होता है, और स्पेशल इकोनॉमिक जोन्स में सुपर एक्सप्लॉयटेशन है, वर्कर्स का राइट्स नहीं है. 40-40 घंटे काम करके औरतें सस्ता कपड़ा बनाती हैं, जो आज डंप करके हमारे बनारस के सारे वीवर्स की रोज़गार ख़त्म कर दिया है. अब भारत में उस तरह का इकोनॉमिक आतंक ही फैलेगा स्पेशल इकोनॉमिक जोन्स में. और भारत की पॉलिसी तो इंटरनेशनल मॉनेटरी फंड जिसने ये सोच आगे लाई थी उसने तक क्रिटिसाइज किया है इस साल की एनुअल मीटिंग में कि आप बहुत आगे जा रहे हो, आप नंबर बहुत ज़्यादा बढ़ा रहे हो, और जिस तरह के आप टैक्स कंसेशंस दे रहे हो इससे तो देश पीछे जाएगा, आगे नहीं बढ़ेगा. भारत अंबानी टाटा बिरला मित्तल हिरा नंदानी चा देश आहे, आम्ही सारे त्यांचे गुलाम आहोत. या देशातल्या सुजलाम सुफलाम जमिनी अंबानी अँड कंपनीच्या आहेत, त्यामुळे या देशातल्या 1.5 फुटाखालच्या जमिनी देखील अंबानी अँड कंपनीच्या राहतील. या जमिनीखालील सापडलेली सर्व खनिज संपत्ती अंबानीची आहे. डोंगर नदी नाले खाडी समुद्र यावर अंबानीची मालकी राहील, यावर जनतेचा हक्क राहणार नाही. जय अंबानी, जय हिरानंदानी. एसीझेड मध्ये अवाढव्य आर्थिक गणित बांधली जात आहेत ती जमिनींच्या बळावर. जमीन संपादन हा तर त्यातला कळीचा मुद्दा बनलाय. ज्या शेतजमिनी शेतीसाठी घेण्यात येत आहेत त्याच्यामध्ये कंपन्यांनी पहिल्यांदा विकत घेण्याचा प्रयत्न केला, पण शेतकरी जमीन विकायला तयार नाहीत हे लक्षात आल्यावर सरकारकडे त्यांनी मागणी केली, आणि सरकार आता सक्तीने जमीन संपादन सुरू करत आहे. शेतकऱ्यांच्या असंतोषाला चिरडून या प्रकारचं सक्तीचं संपादन आता चालू आहे. पण या जमिनींमध्ये एकूण जी जमीन आहे त्यापैकी फक्त 25% जमीनच वापरली जाणार हे उघड आहे, कारण कायद्यातच असं म्हटलेलं आहे की 25% जमिनीवरच उद्योग येतील, उर्वरित जमिनीवर पंचतारांकित वसाहती, मॉल्स, मनोरंजनाची स्थळं, गोल्फ कोर्सेस हे सगळं उभं केलं जाणार आहे. त्यामुळे शेतजमिनी शेतकऱ्यांकडून काढून घेऊन रिअल इस्टेटमध्ये रूपांतरित करण्याचा हा सरळ सरळ डाव आहे. शेतजमिनी कलेक्टरला द्यायच्या आहेत त्याही बद्दलच्या परवानग्या कुठेही लागणार नाही आहेत, त्या उद्योग मंत्रालयाकडनं सर्व पॉवर दिले. या सगळ्यात लोकशाहीमध्ये लोकांचं राज्य असतं आणि एमिनंट डोमेन हा गव्हर्नमेंट असेल तर पब्लिक युटिलिटी कशाला म्हणायचं तेही शासन ठरवणार आणि जमिनी घ्यायचंही शासन ठरवणार. त्यामुळे अस्तित्वात असणारे सगळे कायदे गुंडाळून ठेवून हा नवीन कायदा केवळ काही भांडवलशाही व्यवस्थेसाठीच केलेला आहे हे स्पष्टपणे दिसते. या कार्ला परिसरात जे भूसंपादन होते 9 गावांमध्ये मिळून जवळजवळ 3,000 एकर क्षेत्रावरती हा प्रोजेक्ट उभा राहतोय. महिंद्रा आणि महिंद्रा कंपनी ह्या प्रोजेक्ट्स डेव्हलपर्स म्हणून काम पाहते, आणि ह्या डेव्हलपमेंटमुळे आपल्या परिसरातील स्थानिक शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होत आहे. आणि ह्या शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे. यापूर्वी या ठिकाणी 7-7 वेळा भूसंपादन झालेलं आहे, धरणांसाठी, कधी रस्त्यासाठी आणि विविध कारणांसाठी. आपला देश हा शेतीप्रधान असतानासुद्धा आणि आपल्या महाराष्ट्रातला जो कृषीमंत्री जो आहे तो महाराष्ट्रातला असूनसुद्धा आपल्यावरती हा अन्याय होतो आहे. शेतकरी या जमिनीवर स्वकष्टाने ताठमान्याने जगतो आहे, त्याला हुसकून काढण्यासाठी लालूच दाखवली जाती आहे की तुलाही काही सेजमधला वाटा देण्यात येईल. म्हणजे जो आज शेतीचा मालक आहे
आणि जो स्वकष्टाने जगतोय त्याला गुलाम बनवून त्याला बाणगुळी वर्गात ढकलण्याचा प्रयत्न चाललेला आहे. इशिरी आल्यानंतर ही लोक आहे ना सगळी आबालवृद्ध, आम्ही पिढ्यांपिढ्या ही जमीन करीत गेलो, ही जमीन त्यांच्या जर घशात लुटली तरी लोक उपाशी मारणार. त्यांनी आम्हाला रेटचं किती आमिष दाखवून काही केलं तरी ते उपयोग होणार नाही. लोगों की किसानों की जमीन छीन के लैंड एक्विजिशन एक्ट के द्वारा 1000 दर वैल्यू कम करके मिल जाएगी तो कौन क्यों में नहीं जाएगा, कौन कॉरपोरेशन घूस देने को तैयार नहीं होगी किस सरकार को. इसलिए कांग्रेस की सरकार पंजाब में, वामपंथियों की बंगाल में, समाजवादी पार्टी की यूपी में, कोई फर्क नहीं है किस पार्टी की है, सब एक साथ इस जमीन की लूट में लगे हैं. इसलिए मैंने तो इसको द बिगेस्ट लैंड ग्रैब इन इंडियन हिस्ट्री कहा है. शेत जमिनी बरोबरच रायगड जिल्ह्यातल्या शेतघरांचा, मिठागरांचा आणि जमिनीचं संरक्षण करणाऱ्या बाहेर काट्यांचा प्रश्न बिकट आहे. हेच राजकारण पाण्याबाबतही घडताना आज दिसतंय. ह्या भागामध्ये गेल्या 8-10 वर्षापूर्वी हेटवण्याचं काळ प्रकल्पाचं पाणी इथे आणायचं ठरवलेलं आहे. ह्या काळ प्रकल्पाच्या बाबतीत 4-1 नोटिसा अगोदरही दिलेल्या आहेत आणि पुन्हा ह्या वेळेला SEZ नावाने दुबार नोटिसा देतात, त्यामुळे कायद्याप्रमाणे 2-2 वेळच्या नोटिसा का म्हणून. आता एकंदर ह्या हेटवण्याचं पाणी जर इथे आलं असतं तर जवळजवळ 5,722 हेक्टर जमीन आज ओलिताखाली येण्याचा संभव आहे आणि ती देखील जमीन आज ओलिताखाली न देता हा देखील छुपा मार्गाने पाणी हा SEZ लुटण्याचा प्रयत्न आहे आणि त्याला देखील आमचा स्पष्ट विरोध आहे. म्हणजे ह्या सगळ्या SEZ येण्यामागे कुठेतरी नाममात्र सरकारी दराने आम्हाला किमती द्यायच्या आणि ह्यांनी मात्र 12,500 रुपये स्क्वेअर फुटाने विकायच्या. आपल्या परिसरात यापूर्वी धरणांसाठी भूसंपादन करूनसुद्धा इथे ह्या परिसरामध्ये जवळजवळ 13 धरणं आहेत, या 13 धरणांचं पाणी शेतकऱ्यांना देतो आजपर्यंत मिळालेलं नाही आहे. शेतीसाठी जर हे पाणी पुरवलं असतं तर हा पूर्ण सुपीक जमिनी ज्या आहेत त्या बागायत होऊन फुलल्या असत्या. जमीन आणि पाण्याबरोबरच SEZ मध्ये महत्त्वाचा प्रश्न आहे तो पर्यावरणाचा. डोंगर पोखरले जातील, जमिनीची धूप होईल, पाण्याचा प्रचंड उपसा होईल आणि किनारपट्ट्या उद्योगांकरता खुल्या केल्या जातील. पर्यावरणाचे कायदे इथे शिथिल केले जातील. याच्यामध्ये मुख्यतः पर्यावरणाच्या संबंधातले जे कायदे आजपर्यंत इतकी वर्षानुवर्ष लढे देणारे आदिवासी जंगल जमिनीवरच्या वहिवाटीचा लढा लढत आहेत, त्यांना त्या जमिनी हव्या आहेत, पण त्या जमिनी देण्याचे निर्णय होऊन केवळ पर्यावरण कायद्यामुळे 80 वनसंवर्धन कायद्यामुळे त्या जमिनी दिल्या जात नाही, पण इथे मात्र पर्यावरणाचा कोणताही कायद्यासंदर्भात 3-50 कोटीमध्ये तरतूद असेल तर त्याच्याबद्दल पर्यावरण खात्याची परवानगी लागणार नाही. इथे पर्यावरणीय दृष्ट्या जर आपण बघितलात तर ह्या भागामध्ये मॅंग्रोव्ज मोठ्या प्रमाणात आहेत, इथे बाहेर काठे मोठ्या प्रमाणात आहेत, त्याचबरोबर इथे जवळजवळ 19-30 जातीची पक्षी येत आहेत. ह्या सगळ्या पक्ष्यांवर देखील त्याचा परिणाम होणार आहेत आणि ह्याचे जर एवढे मोठे भराव जर त्यांनी केले तर वडखळच्या पुढच्या भागामध्ये नागोटण्यापर्यंत संपूर्ण पूर परिस्थिती निर्माण होईल. एवढंच नव्हे तर पेन शहर देखील पाण्याखाली येण्याचे धोके आहेत. जमीन, पाणी आणि पर्यावरणाचा नाश होत असतानाच लोकांच्या उपजीविकेवर, चरितार्थावर आणि रोजगारावर खोल परिणाम होणार आहेत. आमचा भात शेतीचा धंदा आहे आणि माझ्या शेतात तलाव आहे मच्छीचा, त्याच्यावरती माझा उदरनिर्वाह चालतो आणि आम्ही जे शेतामध्ये कामधंदा करतो, भात पिकवतो, त्याच्यावरती माझा संसार चालतो. माझं आणि माझ्या कुटुंबाचं संपूर्ण चरितार्थ ह्या राईस मिलवरती चालतो आहे आणि जर गव्हर्नमेंटने ही जी 45 गावं ॲक्वायर केली जमिनीची, ती जर गावं गेलीच तर हा राईस मिलचा धंदा पूर्णतः बंद होईल. मग माझ्या चरितार्थाचा, माझ्या गिरणीमध्ये काम करणाऱ्या गिरणी कामगारांच्या चरितार्थाचा फार मोठा प्रश्न इथं निर्माण होणार आहे. इतकंच नव्हे तर सर्वसामान्य जे लोक आहेत इथले की जे हमाली करतायत, बैलगाडीचा व्यवसाय करतात, बैलगाडीचा व्यवसाय करणारे लोकसुद्धा इथं भात आणतात, त्याची त्यांना शेतकऱ्यांकडून पैसे मिळतात, मिलिंग केलेला भात शेतकऱ्याच्या घरी नेऊन ठेवतात, म्हणजे त्यांना रोजगार मिळतो. इथं साधारणतः ह्या 10-12 गावामध्ये 20-25 बैलगाडीवाले जे आहेत की ज्यांचा संपूर्ण चरितार्थ ह्या राईस मिलवरती चालतो आहे. शेतीचं आणि